Hello dear students, welcome back to Repkemia. This is our second video of a new series launched specifically for MHT CET 2024. या सीरीज मध्ये आपण डिस्कस करणार आहोत एक सर्टन इम्पॉर्टंट कन्सेप्ट ज्याच्यावर बेस्ड मॅक्झिमम क्वेश्चन्स बनणार आहेत. इन्स्टेड ऑफ डिस्कसिंग होल चॅप्टर वी आर गोइंग टू कवर ओनली स्पेसिफिक पॉइंट्स ज्याच्यावरून क्वेश्चन बनण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त असेल. आणि हे डिस्कस करत असताना त्याबरोबर सायमल्टेनियसली आपण डिस्कस करणार आहोत 2023 मधील पी वाय क्यूज. ऑल राईट देन, सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम वी विल स्टार्ट विथ टुडेज कन्सेप्ट विच इज फ्रॉम चॅप्टर नंबर 2 सॉल्युशन्स. या सॉल्युशन चॅप्टर मधला जो सेकंड पार्ट आहे विच इज कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज, द प्रॉपर्टीज विच आर डिपेंडंट ऑन अमाऊंट ऑफ सबस्टन्स, तो त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि मोलार मास ह्यामधलं रिलेशन. ओके, सो टोटल आपल्याकडे चार कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज एक्झिस्ट करतात. कोणकोणत्या आहेत त्या? तर फर्स्ट प्रॉपर्टी आहे रिलेटिव्ह लोडिंग ऑफ वेपर प्रेशर, सेकंड प्रॉपर्टी आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, थर्ड प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, अँड फोर्थ प्रॉपर्टी आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, तो ह्या चार प्रॉपर्टीजसाठी आपल्याकडे चार फॉर्म्युलाज बनतात आणि इथे आपल्याला रिक्वायरमेंट आहे की त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आणि मोलर मास त्यांचं रिलेशन. सो वी विल राईट डाऊन धोज फॉर्म्युलाज काय काय आहेत बघा. फर्स्ट फॉर्म्युला आहे फॉर रिलेटिव्ह लोडिंग ऑफ वेपर प्रेशर, जो आहे डेल्टा पी बाय पी ए नॉट. आता हा जो डेल्टा पी आहे तो काय असणार आहे? तर दिस इज पी ए नॉट मायनस पी ए अपॉन पी ए नॉट. नो व्हॉट इज दिस पी ए नॉट? तर हा जो पी ए नॉट आहे आपल्याकडे, दिस पी ए नॉट स्टँड्स फॉर वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्वंट, जे प्युअर सॉल्वंट असणार आहे त्याचं वेपर प्रेशर. आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण सॉल्यूट ऍड करणार आहे तेव्हा सॉल्युशन बनेल, सो ते वेपर प्रेशर ऑफ सॉल्युशन जे असेल ते आहे आपल्याकडे पी ए. सो पी ए नॉट मायनस पी ए म्हणजेच काय झालं रे? तर डिक्रीज इन वेपर प्रेशर झालं. सो दिस डिक्रीज इन वेपर प्रेशर विथ रिस्पेक्ट टू प्युअर का वेपर प्रेशर, त्याची व्हॅल्यू असणार आहे आपल्याकडे इक्वल टू एक्स बी. नो व्हॉट इज दिस एक्स बी? तर दिस एक्स बी स्टँड्स फॉर मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट, मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्यूट. ओके, आणि त्याला जर आपण एक्सपांड केलं तर तो फॉर्म्युला आपल्याकडे बनणार आहे एन बी अपॉन एन ए. ज्याला अजून पुढे एक्सपांड केलं तर हा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो डब्ल्यू बी इंटू एम ए डिव्हायडेड बाय डब्ल्यू ए इंटू एम बी. इथे जो डब्ल्यू बी आहे, तर बघा इथे बी म्हटलं की सॉल्यूट समजायचं, बी स्टँड्स फॉर सॉल्यूट, आणि ए जो आहे दिस ए स्टँड्स फॉर सॉल्वंट. सो डब्ल्यू बी म्हणजे काय असणार आहे? तर गिवन मास ऑफ सॉल्यूट. एम ए काय असणार आहे? तर मोलार मास ऑफ सॉल्वंट. देन डब्ल्यू ए जो आहे, डब्ल्यू ए दिस स्टँड्स फॉर वेट ऑफ सॉल्यूट, आणि एम बी दिस स्टँड्स फॉर मोलार मास ऑफ सॉल्वंट. हा आहे आपला पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला जो आहे, दिस सेकंड फॉर्म्युला इज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट विच इज गिवन बाय डेल्टा टी बी. आणि दिस डेल्टा टी बी म्हणजे असणार आहे टी बी सॉल्युशनचं वे बॉइलिंग पॉईंट मायनस टी बी झिरो ऑर टी बी नॉट सॉल्वंटचं, प्युअर सॉल्वंटचं बॉइलिंग पॉईंट, विच विल बी इक्वल टू के बी. हा एक कॉन्स्टंट घेतोय आपण, त्याला इथे आपण टर्म यूज करतो इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, इन टू स्मॉल एम. दिस स्मॉल एम इज मोलॅलिटी, स्मॉल एम आहे आपल्याकडे मोलॅलिटी. तो याला जो ओव्हरऑल आपण एक्सपांड केला, हा जो फॉर्म्युला अख्खा एक्सपांड केला, तर फॉर्म्युला आपल्याकडे असा बनणार आहे के बी आहे इंटू 1000 कन्वर्जन फॅक्टरसाठी ऍड केलेला आहे इंटू डब्ल्यू बी सॉल्वंटचं सॉल्यूटचं मास डिव्हायडेड बाय, याला डिव्हाइड करतोय आपण ॲज एम बी इंटू डब्ल्यू ए. ओके, एम बी असणार आहे मोलार मास ऑफ सॉल्यूट. आपल्याला बघा मोलार मास ऑफ सॉल्यूटचंच रिलेशन रिक्वायर्ड आहे, सो ते इंटरकन्वर्जन करावे लागणार आहेत. जस्ट लाईक धिस हा जो आहे डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, तो पण तसाच फॉर्म्युला आहे डेल्टा टी एफ. इट जस्ट दॅट इथे फॉर्म्युला असणार आहे टी एफ नॉट पहिला आणि मग असणार आहे टी एफ, कारण टी एफ काय कमी असणार आहे, टी एफ नॉट जास्त असणार आहे.
बाकी फॉर्म्युला काय आहे बघा, तर इथे के बीच्या ऐवजी आपण घेतोय के एफ, विच इज कॉल्ड एज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इन टू एम मोलॅलिटी. सो ओवरऑल एक्सपांड केलं तर हा फॉर्म्युला बनणार आहे के एफ इन टू 1000 डब्ल्यू बी डिव्हायडेड बाय एम बी इन टू डब्ल्यू ए. बघा हे जे फॉर्म्युलाज आहेत, ह्या फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन, ह्याचं कम्प्लीट एक्सप्लेनेशन मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये कवर केलेला आहे. ओके, आपला एक वन शॉट व्हिडिओ आहे फॉर चॅप्टर सॉल्युशन, यू कॅन सर्च डायरेक्टली सर्च करू शकता किंवा प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. सो डिटेल सॉल्युशन, डिटेल जे काही डेरिव्हेशन आहे ते ऑलरेडी डिस्कस केलं आहे, त्यामुळे मी ते इथे डिस्कस नाही करत आहे. इथे आपण डायरेक्टली फॉर्म्युला घेतोय, काय लक्षात ठेवायचं आहे हे सांगतोय आणि मग सॉल्विंग करणार आहे. ओके, बघा नेक्स्ट फॉर्म्युला आहे ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशरसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे पाय, दॅट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर इन टू व्ही इक्वल टू एन आर टी. आणि ह्याला जर मी एक्सपांड केलं तर हा फॉर्म्युला बनतो पाय इक्वल टू, इथे फॉर्म्युला असणार आहे आपल्याकडे व्हीला मी खाली घेऊन जाईल, सो इथे येईल डब्ल्यू बी इन टू आर टी डिव्हायडेड बाय एम बी इन टू व्ही. आता इथे जर ओवरऑल बघाल या फॉर्म्युलाजमध्ये, कोणत्याही चारही फॉर्म्युलाजमध्ये तुम्ही बघू शकता, तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी विल बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू मोलार मास ऑफ अवर सॉलिड. ओके, सो फॉर्म्युला रिअरेंज करताना बघा मोलार मासचा फॉर्म्युला कसा बनणार आहे. इथे जर पहिला फॉर्म्युला आपण बघतोय, तर पहिल्या फॉर्म्युलामध्ये हे इन्व्हर्स होऊन जाईल आणि आपला एम बी कसा बनेल, तर डब्ल्यू बी एम ए डिव्हायडेड बाय डब्ल्यू ए. ओके, हा जो बाकीचा पार्ट आहे बघा, इथे बघू शकता हा इथला पार्ट, हा जो पार्ट आहे तो घेतला आणि ह्याला उलटं केलं, हा जो आहे त्याला उलटं केलं, तो इथे बनणार आहे पी ए नॉट अपॉन डेल्टा पी. आपण डेल्टा टी बी इथे केसमध्ये बघतोय, सेकंड केसमध्ये बघतोय, ही झाली फर्स्ट केस, सेकंड केसमध्ये बघताय. तर इथे हा फॉर्म्युला रिअरेंज होऊन बनणार आहे के बी 1000 डब्ल्यू बी डिव्हायडेड बाय, इथे असणार आहे आता डेल्टा टी बी इन टू डब्ल्यू ए. ओके, जर तुम्ही बघाल तर हा जो एम बी आहे प्रत्येक ठिकाणी बघा डिव्हिजनमध्ये आहे, प्रत्येक ठिकाणी डिव्हिजनमध्ये आहे, तर त्याला अपोजिट साईडला घेऊन चाललो आहे आणि अपोजिट साईडला असलेला जो फॅक्टर असणार आहे आपला त्याला मी दुसऱ्या साईडला घेऊन चाललो आहे. सो डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन झालं आणि मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं, दॅट्स इट. हे एवढंच आपण करतो आहे. ओके, तसाच पुढचा वाला जर बघितला आपण टी एफसाठी, तर सेम बनेल, फक्त इथे के बीच्या ऐवजी असणार आहे के एफ 1000 डब्ल्यू बी डिव्हायडेड बाय डेल्टा टी एफ इन टू डब्ल्यू ए. आणि सेम इफ यू डू फॉर ऑस्मॉटिक प्रेशर, तर तो बनेल डब्ल्यू बी आर टी डिव्हायडेड बाय, इथे येणार आहे आता पाय. मी बघा गोल केलेला आहे ते चेंज कर, जे काही चेंज करतोय ते फक्त त्याला मी सर्कल केलेला आहे, इथला पाय जो आहे इकडे आला आणि हा एम बी जो आहे तो अपोजिट साईडला गेला, दॅट्स इट. दीज आर युअर फॉर्म्युलाज, यू आर सपोज टू रिमेंबर धीस फॉर्म्युला. हे जर लक्षात राहिले फॉर्म्युलाज, देन यू कॅन इझिली सॉल्व द क्वेश्चन. क्वेश्चन सॉल्विंग वोंट बी द डिफिकल्ट टास्क. बघूया आपण आता स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सॉल्व करणार आहे. वी आर गोइंग टू डिस्कस 8 to 9 क्वेश्चन्स आणि त्याच्या खाली मी 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. सो टिल द एंड जर तुम्ही हा व्हिडिओ बघणार आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाल तर यू विल फाईंड अ गुगल ड्राईव्ह का लिंक. ओके, आणि त्या गुगल ड्राईव्हच्या लिंकवरती ही अख्खी पी डी एफ अपलोड केलेली असेल आणि लास्टला यू विल फाईंड सर्टन प्रॅक्टिस क्वेश्चन्स. सो यू आर सपोज टू सॉल्व दोज क्वेश्चन्स अँड इफ यू विश देन यू कॅन कमेंट द आन्सर. ऑल राईट देन, सो विल स्टार्ट विथ अवर क्वेश्चन नंबर 1 फ्रॉम एम एस टी सी ई टी 2023 14 मे. ऑल राईट, बघा आता काय करतोय आपण ह्या क्वेश्चनमध्ये. इथे आहे आपल्याकडे अ सॉल्युशन ऑफ नॉन वोलाटाईल सॉल्यूट इज ऑप्टेन बाय डिझॉल्विंग 15 ग्रॅम सॉल्यूट घेतलंय, 200 ml वॉटरमध्ये टाकलंय, 200 ml वॉटर म्हणजेच 200 ग्रॅम. ओके, तर बघा आता मी इथे डिनोट करत जातो एक एक गोष्टी. हा झाला डब्ल्यू बी सॉल्यूटचं मास, इथे मी आला आपल्याला डब्ल्यू ए सॉल्वंटचं मास. डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट दिलेला आहे म्हणजे डेल्टा टी एफ दिलेला आहे, तर मोलार मास फाईंड करायचं आहे. मोलार मासासाठी इक्वेशन ऑलरेडी माहिती आहे, वरती लिहिलं होतं त्यामुळे मी आता परत लिहित नाही. आय विल जस्ट सबस्टिट्यूट धोज थिंग्स, इन केस हवे असेल तर आपण ट्राय करूया की कॉपी डाऊन करता येते का तो. नाही, देर इज नो ऑप्शन टू कॉपी डाऊन, सो विल डायरेक्टली सॉल्व.
बघा इथे काय काय येणार आहे, तर पहिला असणार आहे डब्ल्यू बी विच इज 15 ग्रॅम इंटू आपल्याकडे आहे के बी ची व्हॅल्यू, तो के बी गिवन आहे बघा इथे के एफ गिवन आहे 1.86 इंटू इथे घेणार आहे 1000 आणि डिवाइड करणार आहे आपण डेल्टा टी एफ विच इज 0.75 इंटू मास ऑफ सॉल्यूटने जे आहे मास ऑफ सॉल्व्हंटने जे आहे 200। ओके आता जर तुम्ही सॉल्व्हिंग कराल बघा बेसिक लेवलचं सॉल्व्हिंग आहे 200 1000 मी कॅन्सल करतो इथे येऊन जाईल 5 हा 0.75 जो आहे आणि हा 1.86 जो आहे तर त्याला मी इथे लिहितो 186 आणि इथे लिहितो मी 75 डेसिमल पॉईंट शिफ्ट केले नऊ 15 5 75 सो 75 कॅन्सल झाला राहिलं ओवरऑल 186 जो आपल्याला दिसतोय बघा इथे ऑप्शन सी। ओके होपफुली तुम्हाला सॉल्विंग क्लिअर झालेलं असेल, फॉर्म्युला मी वरती लिहिला होता त्यामुळे मी परत फॉर्म्युला लिहित बसत नाही। हा होता क्वेश्चन फ्रॉम फ्रीझिंग पॉईंटवाला पॉईंट। ओके सो डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंटचा क्वेश्चन आहे। सेकंड क्वेश्चन बघा अगेन वी आर गोइंग टू सॉल्व फ्रॉम डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट सेम कन्सेप्ट। इथे काय करायचं आहे आपल्याला तर डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजे डेल्टा टी एफ कॅल्क्युलेट करायचं आहे ज्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे के एफ इंटू 1000 इंटू डब्ल्यू बी डिवायडेड बाय डब्ल्यू ए इंटू एम बी। बघा आता सगळ्या गोष्टी आहेत का, के एफ आहे के एफ गिवन आहे 1.86 1000 इज जस्ट अ नंबर सो वी विल राईट दॅट ॲज इट इज इंटू डब्ल्यू बी मास ऑफ सॉलिड बघा इथे दिलेला आहे 4 ग्रॅम। नेक्स्ट डब्ल्यू ए इथे आहे 80 ml ऑफ वॉटर, 80 ml ऑफ वॉटर म्हणजेच 80 ग्रॅम कारण वॉटरसाठी डेन्सिटी 1 असते सो इथे 80 आला आणि मोलार मास ऑफ सॉल्यूट इट इज 126। ओके नाऊ आपल्याला सॉल्विंग करायचं आहे, हा मी इथे 0 हा 0 कॅन्सल करतो, हा इथे 4 आणि हा 8 तो इथे 2 घेऊ आपण। ठीक आहे हे सोडल्यास इथे 100 आणि इथे 1.86 तो ह्याला मी लिहिताना लिहीन 186 डिवायडेड बाय 2 इंटू 126। ओके आता थोडं अप्रॉक्सिमेशन अप्लाय केलं तर मी इथे घेईन 3 आणि इथे घेईन 2। ऑल राईट हे 60 टेबल जर बघाल 6 टेबल बघा 6 2 12 असतो 6 3 18 असतो सो त्यानुसार मी कट डाऊन केले आणि राहिलं काय आता तर 3 बाय 4 तर 3 बाय 4 जवळपास जाणारा इथे ऑप्शन दिसतोय मला 0.74 सो दिस विल बी युअर करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण विच इज बेस्ड ऑन सेकंड कन्सेप्ट रिलेटिव लोडिंग ऑफ वेपर प्रेशर। सो बघा इथे काय करायचं आहे आपल्याला तर कॅल्क्युलेट रिलेटिव लोडिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजेच डेल्टा पी बाय पी ए नॉट कॅल्क्युलेट करायचं आहे। ओके आणि त्यासाठी त्यांनी काय सांगितलंय तर वेपर प्रेशर ऑफ बेन्झिन अँड सॉल्युशन ऑफ नॉन वोलाटाईल सॉल्युट इन बेन्झिन म्हणजे सॉल्युशन राईट। तर बेन्झिनचा वेपर प्रेशर दिलेला आहे 640 म्हणजे हा झाला पी ए नॉट आणि इथे आहे पी ए तर ह्या गोष्टी गिवन आहेत, फॉर्म्युला आहे आपल्याकडे पी ए नॉट मायनस पी ए अपॉन पी ए नॉट सो पुटिंग धोज व्हॅल्यूज 640 मायनस 590 अपॉन 640 केलं आपण तर इथे बनेल 50 अपॉन 640 झिरो झिरो मी कॅन्सल केले 5/64 आहे, 5/64 म्हणजे अप्रॉक्सिमेटली इथे घेऊ शकतो 1/13। ओके आणि 1/13 जर आपण एक्झॅक्ट आन्सर काढायला जाऊ सो दॅट आन्सर विल कम आउट टू बी इन रेंज ऑफ 0.078। ओके बघा इथे जर तुम्ही करताय तर 100 अपॉन 13 करा आणि मग 13 टेबल जर तुम्ही घ्याल तर त्यानुसार तुम्हाला आन्सर मिळून जाईल। ठीक आहे होपफुली हे तुम्हाला समजत असेल, 100 केलं आहे म्हणजे काय तर इंटू 10^-2 ठेवायचं आहे। सो विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन, वी हॅव टू फाईंड मोलॅलिटी ऑफ सॉल्युशन। आपल्याला मोलॅलिटी फाईंड करायची आहे, कशासाठी फाईंड करायची आहे तर हॅविंग नॉन वोलाटाईल सॉल्युट त्याचा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन दिलेला आहे, हा आहे इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा क्वेश्चन। सो फॉर्म्युला आहे डेल्टा टी बी इक्वल टू के बी इंटू एम, मला फाईंड करायचं आहे एम तो एमसाठी इक्वेशन काय बनणार आहे डेल्टा टी बी डिवायडेड बाय के बी बनून जाईल, डेल्टा टी बी दिला आहे 7.15 डिवायडेड बाय इलिव्हेशन कॉन्स्टंट दिलेला आहे 2.75। ओके
आता ह्याचं जर कॅल्क्युलेशन तुम्ही कराल, बघा टेबलनुसार जर जाल 2.75 जर डबल कराल तो असणार आहे 5.5, त्याच्यामध्ये परत 2.75 ॲड केलं तर बट ऑब्वियस आहे तो 7.15 पेक्षा जास्त असेल, 7.15 पेक्षा तो काय असणार आहे जास्त असणार आहे, त्यामुळे ओव्हरऑल आन्सर शुड बी लेस दॅन 3 बट ग्रेटर दॅन 2. आता लेस दॅन 3 आणि ग्रेटर दॅन 2 असं मला एकच ऑप्शन दिसतोय 2.6. ओके सो थोडं थोडं अप्रॉक्सिमेशन मी वापरतोय, रिझन बिंग की वी आर गोइंग टू सॉल्व अ सीईटी क्वेश्चन, सीईटी क्वेश्चन आहे तर थोडं पटापट सॉल्विंग रिक्वायर्ड आहे. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अनदर क्वेश्चन इज फ्रॉम अगेन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे तर 5.6 ग्रॅम ऑफ नॉन वोलाटाईल सॉल्यूट घेतला आहे, डब्ल्यू बी आहे, इन सॉल्यूट म्हणजे डब्ल्यू ए गिवन आहे, हॅज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट म्हणजे डेल्टा टी बी दिलेलं आहे. सो बघा फॉर्म्युला मोलार माससाठी काय बनणार आहे, मोलार मासचा फॉर्म्युला झाला आपल्याकडे इथे असणार आहे के बी इंटू 1000 इंटू डब्ल्यू बी आणि डिव्हाइड करणार आहे आपण त्याला डेल्टा टी बी इंटू डब्ल्यू ए ने. सो पुटिंग द व्हॅल्यूज बघा के बी आहे 3 इंटू 1000 इंटू डब्ल्यू बी दिलेला आहे 5.6 ग्रॅम डिव्हायडेड बाय सॉल्यूट आहे आपल्याकडे 50 ग्रॅम आणि इथे आहे 1.75. ओके सो बघा इथे काय काय कट डाऊन करू शकतो आपण, इथे 5 50 मधला 0 आणि इथे 0 हा कट डाऊन केला तो इथे वरती 100 राहिला. ठीक आहे देन समजा मी बघा हा 5 आणि हा 5.6 कट डाऊन केला तर अप्रॉक्सिमेटली इथे 1.1 येऊन जाईल, राईट, इथे आला 1.1. देन 3 × 1.1 हे जर कराल तर दॅट विल बी 3.3 आणि 3.3 आणि 1.7 बघा रिलेशन आहे, सिम्पल रिलेशन आहे तर 2 टाइम्स असणार आहे, 1.75 डबल विल बी 3.3 ना, इंटू 2 केलं तर 3.3 बनतो, सो मग 3 हा 1.1 आणि हे कट डाऊन केलं तर राहणार आहे 2, सो 2 × 100 दॅट विल बी 200. सिम्पल क्वेश्चन होता, बरंच सारं इझी सॉल्विंग इथे कन्सिडर आहे. ओके वेट 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 1.75 डबल 3.3 नसेल 3.5 असेल, माय बॅड माय बॅड. सो 3.5 आणि वरती आहे 3.3. सो ह्याचं बघा आन्सर तुम्ही काढताय तर आन्सर स्लाइटली लेस दॅन 1 आहे, स्लाइटली लेस दॅन 2 असणार आहे, राईट, इथला आन्सर कसं असणार आहे स्लाइटली लेस दॅन 2 का, कारण बघू शकता तुम्ही 1.75 डबल 3.5 आहे आणि इथे 3.3 आहे, सो थोडंसं 2 पेक्षा कमी आहे आणि 2 पेक्षा थोडंसं कमी आहे तर आन्सर पण 200 पेक्षा थोडंसं कमी पाहिजे, दॅट वोंट बी 200, माय बॅड मी थोडं जास्त अप्रॉक्सिमेशन लावलं. सो आन्सर थोडं 200 पेक्षा कमी जर पाहिजे असेल तर इट विल बी 192. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन. अ सॉल्युशन ऑफ नॉन वोलाटाईल सॉल्यूट इज ऑप्टेन बाय डिझॉल्विंग 1.5 ग्रॅम दॅट इज अगेन डब्ल्यू बी इन 30 ग्रॅम डब्ल्यू ए आणि बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन आहे 0.65. सेम क्वेश्चन आहे बघा, मगासारखाच क्वेश्चन आहे. सो मोलाल इलिव्हेशन कॉन्स्टंट फक्त आता फाईन करायचं आहे, तो इक्वेशन रिअरेंज करतो मी त्यानुसारच. बघा हेच वरतीच दिलेलं इक्वेशन आहे, सो आता के बी फाईन करायचं आहे तो के बी साठी जर रिअरेंज केलं इक्वेशन बघू शकता तुम्ही इथे, के बीचं रिअरेंज केलेलं इक्वेशन असं बनेल एम बी इंटू डेल्टा टी बी इंटू डब्ल्यू ए डिव्हायडेड बाय 1000 होऊन जाईल इंटू डब्ल्यू बी. ओके हा वाला पार्ट आहे हा इकडे घेऊन गेलो आणि हा वाला पार्ट आहे हा इथे डिव्हिजनमध्ये आला. सो पुटिंग द व्हॅल्यूज नाऊ विल सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज. एम बी जो आहे मोलार मास गिवन आहे इथे बघा 150 इंटू डेल्टा टी बी दिलेला आहे आपल्याला 0.65 इंटू त्यानंतर आपल्याला काय पाहिजे तर डब्ल्यू ए पाहिजे तर तो आहे 30. त्याला डिव्हाइड करूया आपण 1000 आणि इंटू इथे करायचं आहे 1.5. ओके बघा आता सॉल्विंग केलं तर हा इथला 0 आणि हा 0 कॅन्सल करतो, हा 1.5 आणि 150 हा बनून जाईल 100 आणि 100 आणि 100 कॅन्सल होऊन जाईल. ओके सो राहिलं काय 0.65 × 3, आता 0.65 × 3 दॅट विल बी 1.95.
ओके, सिंपल क्वेश्चन होता, बरंच इझी कॅल्क्युलेशन होतं याच्यामध्ये, सो टाइम जास्त गेलेला नाही आपला. नेक्स्ट विच इज लास्ट पॉईंट ज्याच्या आपण अजून दोन क्वेश्चन डिस्कस करणार आहे, सो टॉपिक आहे ऑस्मॉटिक प्रेशर. तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे इथे, पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी और पाय इज इक्वल टू डब्ल्यू बी आर टी अपॉन एम बी इन टू व्ही. ठीक आहे, हे जे डब्ल्यू बी बाय एम बी आहे ते म्हणजेच काय झाला तर मोल्स झाले. ऑल राईट, बघा आता इथे कॅल्क्युलेट द ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे पाय फाईन करायचं आहे. का कधी फाईन करायचं आहे? तर 0.025 मोल्स म्हणजे एन गिवन आहे आपल्याला, तो 0.025 लिहितो इथे, इंटू आर त्यांनी दिलेला आहे 0.082, इंटू टी टी आहे 300, आणि ह्याला डिवाइड करावं लागेल आपल्याला व्हॉल्यूमने जे दिलेलं आहे 100 ml. आता 100 ml घेऊन चालणार नाही गाईज, कारण इथे डीएम क्यूब आहे ना, तो डीएम क्यूब म्हणजे असतो लिटर, तो हे पण मला लिटरमध्ये घ्यावं लागेल आणि ते लिटरमध्ये असेल 0.1 liter. तो इथे व्हॅल्यू घेतली आपण 0.1. नाऊ पुटिंग द व्हॅल्यूज, 0.025 आणि 0.1 तो बनेल 0.25. समोर दिसतोय 0.082 × 300, बघा हे तर बऱ्याचदा करतो आपण, खूपदा सॉल्व्ह करतो, 24.6. आता 24.6 × 0.25 म्हणजे 1/4 ऑफ दॅट, ह्याचं 1/4 काय असेल तर 6.15. ओके बघा, होपफुली समजलं असेल, एकदम सिंपल कॅल्क्युलेशन होतं ह्याच्यामध्ये पण. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ सॉल्युशन ऑफ 8 ग्रॅम ऑफ सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे डब्ल्यू बी आहे आपल्याकडे, हा 2 dm³ वॉटरमध्ये टाकला आहे म्हणजे व्ही आहे, आणि त्याचा ऑस्मॉटिक प्रेशर आलेला आहे म्हणजे पाय मिळाला ॲट अ टेम्परेचर टी, तर मोलार मास फाईन करायचं आहे. मोलार माससाठी आपल्याकडे इथे फॉर्म्युला असणार आहे डब्ल्यू बी आर टी डिव्हायडेड बाय पाय इंटू व्ही. सो पुटिंग द व्हॅल्यूज, डब्ल्यू बी आहे 8 इंटू आर आहे 0.082 इंटू टेम्परेचर इज 300, त्याला डिव्हाइड करायचं आहे बाय व्हॉल्यूम 2 आणि पाय आहे 0.6. सो इथे जर कॅल्क्युलेट केलं आपण, मी हा वरचा 8 ॲज इट इज ठेवतो, इंटू लिहितो इथे 24.6, बघा ह्याचा प्रॉडक्ट लक्षात ठेवत चला, 0.082 × 300 24.6, 2 × 0.6 केलं तर दॅट विल कम आउट टू बी 1.2. ओके आता बघा, 1.2 12 ने समजून चला इथे की 1.2 म्हणजेच 12/10, आणि मग त्या 10 मी वरती घेऊन जातो, तर हे लिहितानाच मी असं इथे लिहितो, इथे 12 आणि इथे वरती 10. ओके होपफुली समजलं असेल, 1.2 म्हणजेच 12/10 आणि तो डिव्हिजनवाला 10 जो आहे तो वरती गेला. आता हे का केलं तर इथे करायला 12 आणि 24, सो तो येईल 2, 8 × 2 = 16, 16 × 10 = 160. तुम्ही असं हे होतं ऑप्शनमध्ये नाही आहे, अरे तसं नाही आहे ना, इथे 12 आणि 24.6 होता, सो आन्सर विल बी बीट ग्रेटर दॅन 160, आणि 160 पेक्षा थोडंसं जास्त हा आहे 164. ओके नेक्स्ट, ओके सो दॅट्स इट आय गेस, आपण 8 or 9 क्वेश्चन्स डिस्कस केले, 4 concepts आहेत टोटल ह्याच्यामध्ये, आणि 4 concept मधून पर कन्सेप्ट मी ट्राय केलं होतं की 2 questions इथे डिस्कस करता येतील. हे सोडल्यास इथे मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस क्वेश्चन्स काही ॲड केलेले आहेत, जसं की हा पहिला क्वेश्चन आहे बेस्ड ऑन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, सेकंड क्वेश्चन इथे आहे बेस्ड ऑन अगेन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, थर्ड क्वेश्चन जो आहे इट इज बेस्ड ऑन डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट, फोर्थ क्वेश्चन जो ॲड केलेला आहे अगेन डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट. ऑल राईट, सो असे 4 extra क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी ॲड केलेले आहेत, सो डू ट्राय धीस क्वेश्चन्स. कसे फाईन करायचे ते क्वेश्चन कुठून मिळणार आहेत, तर हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्येच, डिस्क्रिप्शनमध्ये यू विल फाईंड अ गुगल ड्राईव्ह लिंक. ओके सो जस्ट क्लिक ऑन दॅट लिंक, यू विल फाईंड द PDF ऑफ धिस लेक्चर ॲज वेल ॲज द अर्लियर लेक्चर, दोन्ही लेक्चरचे PDF तिथे अवेलेबल आहेत, सो नक्की त्याच्यामधून जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते सॉल्व्ह करा. अँड इफ यू आर फाइंडिंग दिस व्हिडिओज हेल्पफुल देन डू शेअर दिस व्हिडिओज विथ हुमसोयर प्रिपेरिंग फॉर MHT CET 2024. ऑल राईट देन, सो ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन अँड सी यू टुमारो इन अवर next session of concept series.
थँक्यू फॉर वॉचिंग.